शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारात 24 फेब्रुवारी रोजी आढळून आलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुनाबाबत कोणताही पुरावा नसताना धुळे LCB व थाळनेर पोलिसांनी खुनाचा उलगडा केला असून 3 संशयित मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुकेश राजाराम बारेला वय 30 असे तरडी शिवारात आढळून आलेल्या मयत व्यक्तीचे नाव असून तो मध्य प्रदेश येथील बडवानी इथला रहिवासी असल्याचे निष्पन्न करीत खुनाचा उलगडा केला आहे. शिरपूर तालुक्यातील तरडी येथे 24 फेब्रुवारी रोजी अज्ञात इसमाचा ओढणीच्या सहाय्याने हात बांधून गळा आवळून खून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहासंदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती नसताना देखील थाळनेर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या विचित्र खुनाचा छडा लावला असून खुनासंदर्भात 3 आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मयत मुकेश बारेला याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्यामुळे या अनैतिक संबंधातून तिच्या पतीचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात थाळनेर पोलिसात या तिघांविरोधात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास थाळनेर पोलीस करीत आहेत. थाळनेर पोलिसच्या हद्दीमध्ये तरडी गावाच्या शिवारामध्ये आम्हाला 24 तारखेला एक डेड बॉडी सापडली होती. ही पुरुष जातीची डेड बॉडी होती. त्या डेड बॉडीचं ओळख काय पटणं शक्य नव्हतं. परंतु पहिल्या कळत होतं की त्या व्यक्तीचा गळावरून खून करण्यात आलेला आहे. गळावरून खून करताना एका ओढणीचा वापर केला होता. ओढणीचे गळा आवळून नंतर त्या व्यक्तीचे हातपाय बांधून त्या ओढणीस टाकलेले होते. ह्या गुन्ह्याचा उकल करण्यासाठी थोडंसं आम्हाला क्लिष्ट तपास वाटत होता. कारण बॉडी आयडेंटिफिकेशन होणं शक्य नव्हतं. त्या ठिकाणी कुठलाही होते करू नव्हता. परंतु थाळनेरचे API बोर्सेस साहेब आणि आमचे स्थानिक गुन्हे शाखेचे PI हेमंत पाटील साहेब यांच्या दोन्ही टीमने अगदी अथक परिश्रम घेतलं आणि मागील 3-4 दिवसात त्यांनी पुणे पुरावे गोळा करून त्यामधील खून करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मयत हा मुकेश राजाराम बारेला वय वर्ष 30 राहणारा सेंधवा इथला आहे. पण सध्या तो इथे आमच्या शिरपूर पोलिसच्या हद्दीमध्ये राहत असून त्याच्या पत्नीने ह्या व्यक्तीचा म्हणजे मयताच्या त्रासाला कंटाळून 2 वर्षापूर्वी दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं होतं आणि नंतर हा मयत त्या महिलेच्या मुलांना त्रास देत असल्यामुळे तिने तिच्या नवीन नवऱ्याच्या मित्राच्या मदतीने त्या व्यक्तीचा खून केलेला असं निष्पन्न झालेलं आहे. तिन्ही आरोपी अटकेत असून पुढील तपास ठाणे पोलिसचे अधिकारी करत आहेत. ह्यामध्ये क्लिष्ट तपास होता. परंतु त्या डेड बॉडीवर आपल्याला एक बसचं तिकीट सापडलं होतं. त्या बसच्या तिकीटमध्ये डिटेल्स सोडून आणि बाकीच्या भौतिक पुरावे तंत्रिक विश्लेषण करून आपण हा गुन्हा डिटेल केलेला आहे. त्याबद्दल मी आमच्या LCB टीमचं आणि ठाणे पोलिसच्या टीमचं मी कौतुक करतो. महिलेला